नमस्कार, मी विनायक। आपण पाहत आहात तिचा जागर। आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका नसणार आहे। आलमट्टी धरणाबद्दल एक महत्त्वपूर्ण अशी बैठक झालेली आहे। काही गेल्या वर्षापासून या शहरांमध्ये पुराचा धोका प्रचंड प्रमाणात जाणवत होता। त्याचे कारण होते आलमट्टी धरण। त्याच आलमट्टी धरणावर पूर नियंत्रण करण्यासाठी पाणी पातळी किती असावी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आज झालेली आहे। त्या संदर्भात आज आपण जाणून घ्यायचं आहे। आपण पाहत आहात तिचा जागर। कर्नाटकमधील आलमट्टी धरण, यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर येऊन मोठे नुकसान होत आहे। यामुळे आता राज्यातील पूर नियंत्रणासाठी आलमट्टीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे। यामुळे आता पावसाळ्यात काय होणार हे काहीच दिवसांमध्ये समजेल। महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची पूर नियंत्रणाबाबत एक बैठक झाली। यामध्ये आलमट्टी धरणातील पाणी पातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय झाला आहे। या काळात पाऊस जास्त पडतो, यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे। या बैठकीत जीवित व वित्तहानी टाळून प्रभावी पूर नियंत्रणाच्या दृष्टीने कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये दररोज जलशास्त्रीय माहितीची देवाणघेवाण करण्याचे ठरले आहे। कृष्णा खोरे पूर नियंत्रण कक्ष सांगली व आलमट्टी धरण व्यवस्थापन विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची आलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय झाला आहे। अशा प्रकारे नियोजन झाल्यास याचा अधिक सक्षमपणे सामना करून कृष्णा उपखोऱ्यातील सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रभावी पूर नियंत्रण करता येईल असा विश्वास या बैठकीत अनेकांनी व्यक्त केला आहे। यामुळे आता या वर्षाच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गेल्या वर्षी यामुळे मोठे हाल झाले होते। सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।